नमस्कार. राज्यात पुढील 5 दिवस हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहे. उपग्रह चित्रानुसार आपल्याला हे दिसून येत आहे की एक अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे नॉर्थ वेस्ट बे ऑफ बेंगॉल, साऊथ ओडिशा, नॉर्थ आंध्र प्रदेश कोस्टवर स्थित आहे. तसेच एक कमी दाबाचा पट्टा 20 डिग्री नॉर्थवर स्थित आहे. त्यामुळे महाराष्ट्र किनारपट्टीवर तसेच मध्य महाराष्ट्र विदर्भात पुढील 48 तासात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा असा इशारा दिलेला आहे. एस्पेशली पुणे सातारा घाट विभागामध्ये हा रेड अलर्ट देण्यात आला आहे व कोकण गोव्यात सुद्धा साऊथ दक्षिण कोकण गोव्यात पण रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अठ्ठावीस आणि 29 तारखेला मात्र पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे. कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र 28 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता आहे. वेदर अपडेटसाठी आमची वेबसाईट जरूर बघा. धन्यवाद.